ग्रामपातळीवर शासकीय योजना राबवताना हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांचे प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. गाव पातळीवर शासनाच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी वेरूळ सभागृहात समन्वय सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या समन्वय सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत घरकुल रमाई शबरी मोदी आवास योजना स्वच्छ भारत मिशन घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन ओढी प्लस ओला कचरा हिरवा सुका कचरा निळा सार्वजनिक शौचालय मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरी गायगोटा शेड घरकुल शेततळे बांबू लागवड वृक्ष लागवड जलजीवन मिशन अशा विविध योजनांचा आढावा घेतला. आचारसंहितेपूर्वी लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची निवड करून त्यांची नावे केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावीत. लाभार्थ्यांची हेळसांड होणार नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच गणपती महोत्सवात बचत गटामार्फत तालुका पातळीवर स्टॉल उभारणे ग्रामपंचायतमध्ये कचरा नियोजनाबाबत तालुका पातळीवर पथक तयार करून दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देऊन घरकुल योजनेत उत्कृष्ट काम करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्याचं कौतुक केले. या समन्वय सभेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासक सुदर्शन तुपे अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट AI न्यूज छत्रपती संभाजीनगर.